अनैतिक संबंधांच्या संशयावरून पतीनं पत्नीचा खून केल्याची खळबळजनक घटना मंगळवेढा तालुक्यातील हिवर गाव इथं घडली. पोलिसांनी पतीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. चारित्र्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून करण्यात आला. ही घटना शिवरगाव तालुका मंगळवेढा येथे आज गुरुवारी सकाळी उघडकीस आली. रुपाली हनुमंत माने वय 28 राहणार शिवरगाव असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचा पती हनुमंत मच्छिंद्र माने वय 35 याला मंगळवेढ्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. माने दाम्पत्य हे मजुरी करतात. त्यांना दोन मुले आहेत. आपल्या पत्नीचे नंदेश्वर येथील अनोळखी इस्मा बरोबर अनैतिक संबंध असण्याचा संशय हनुमंत माने याला होता. यापूर्वी दोघात भांडण झाले होते. काल रात्री दोघे जण जेवण करून घरात झोपले होते. पहाटेच्या सुमारास हनुमंतने झोपेत असलेल्या रुपाली हिच्या डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला करून खून केला. त्यानंतर तो पसार झाला होता. या घटनेची फिर्याद मयत रुपाली हिचे बंधू बंडोपंत कोडग राहणार हिवरगाव यांनी पोलिसात दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी आरोपीला दुपारी अटक केली. पोलीस निरीक्षक गुंजवटे पुढील तपास करीत आहेत.